गुलबर्गा शहर में आज नमा कर्नाटका सेना मेंबर्स ने डीसी ऑफिस पे एक एहतजाज करते हुए मुतालबा किया कि ऑनलाइन रमी एंड गेम्स की वजह से कई सारे नौजवान और किसान पैसे के लालच में तबाह हो रहे हैं। कई सारे लोग तो पैसे हारने के बाद कर्जे में मुबतला हो चुके हैं। हुकूमत से मुतालबा ये भी है कि इस रमी ऐप को बैन करना चाहिए और इस रमी ऐप के एडवर्टाइजमेंट को भी बैन कर देना चाहिए, क्योंकि इस रमी ऐप का एडवर्टाइजमेंट काफ़ी बड़े बड़े फिल्म स्टार्स करते हैं, टीवी एक्टर्स भी इस ऐड को करते हैं, इसीलिए लोग रमी ऐप को खेल के कर्जे में मुबतला हो रहे हैं। आइए देखते हैं गुलबर्गा न्यूज़ की रिपोर्ट। आज ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸೇನೆಕ ಜೋ ಹೋರಾಟ ಚಲರ ಹ್ಯಾಪೆ ತಿಮ್ಮಪುರ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿ ತಕ್ಕ ಈ ಹೋರಾಟ ಬಹುತ್ ಬಡ ಹೋರಾಟ ಚಲರ ಈ ಸ್ಟೇಟ್ ಲೆವಲ್ ಹೋರಾಟ ಹೈ ಕ್ಯೂ ಬೋಲೆ ತೋ ಏ ರಮ್ಮಿ ಸರ್ಕಲ್ ಜೋ ಆನ್ಲೈನ್ ಮೇ ಆತಾ ಜೋ ಗೂಗಲ್ ಆ್ಯಪ್ ಮೇ ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇ ಸ್ಟೋರ್ ಮೇ ಜೈಸಾ ಟಿಕ್ ಟಾಕ್ ಥಾ ಪಹಲೆ ವೈಸಾ ಹೀ ಏ ಬ್ಯಾನ್ ಹೋನಾ ಕ್ಯೂ ಬೋಲೆ ತೋ ಬಹುತ್ ಸಾರೆ जो फैमिलीस है जो क्या है कर्जा करके जो भी है गरीब है मध्यम वर्ग है जो भी है विद्यार्थी है स्टूडेंट है वयस्कर है जो भी है यंगस्टर्स है बहुत इसका बहुत परिणाम गिर रहा है उसका ऊपर, इसलिए हाँ लालच में आके पैसे के लालच में आके जो है ना बहुत सारे फिजिकली भी लॉस हो रहा और इकोनॉमिकली भी लॉस हो रहा, इसलिए जो भी है इसको पूरा बैन करना। ये कर्नाटक में इतना ही नहीं पूरा इंडिया में ही इंडिया से ही बाहर हकल देना इसको, क्यों बोले तो ये इंडिया का नहीं है, एक्चुअली बाहर का है ये, कुछ परमिशन नहीं है। ऑलरेडी हमारे पास बेटिंग ऐप्स और बेटिंग वेबसाइट का ऑलरेडी बेंगलोर में 4 FIR किया सो है हमारा राज्याध्यक्ष प्रसाद पड़कोटे अन्ना जी ने, इसलिए हम ये अगर बैन नहीं हुआ बेटिंग ऐप और 83 रम्मी जो भी एक्ट्रेस है अपना कनाडा का एक्ट्रेस है पूरे ऑल इंडिया का एक्ट्रेस है इसका बारे में एडवर्टाइजमेंट भी बहुत चल रहा, उनको भी एक हमारा नमक कर्नाटक सेने से संदेश है अच्छा एडवर्टाइजमेंट करो, लोगों को अच्छा होना, देश को अच्छा होना और स्टेट को अच्छा होना वैसा एडवर्टाइजमेंट करो, जिसी का फैमिली बर्बाद होना, जिसी का कर्जा करके जो फांसी डालने का काम करना, रोड पे गिरना, वो सब ऐसा नहीं करने का। अभी हमारा नमक कर्नाटक सेन से बहुत बड़ा होराट कर रहे, इसलिए अभी अगर नेक्स्ट डे अभी नेक्स्ट आगे जो भी आता है वो बैन नहीं हुआ बोले तो हम बहुत बड़ा होराट करके CM तक हम जाके जो है ना ये हम पब्लिक करते और मीडिया वाले भी जो है ना हमको सपोर्ट करना। जो भी है हम जैसे टिकटॉक बैन हुआ ये पूरा बैन होना टोटली, अगर ऐप स्टोर में ही नहीं है तो कोई भी नहीं खेल सकते, ये मसला है मेन, इसलिए जो भी है करना। धन्यवाद, मेरा नाम सिद्धलिंग राठौड़ है, नम्म कर्नाटक सेने का जिला प्रधान कार्यदर्शी बात कर। नम्म कर्नाटक सेने इडी राज्य व्याप्ति इवत्तु बसराज पड़कोटे अण्णनवर नेतृत्वदल्लि रमी ऐप भाळ मारकवागि ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಯುವಕರನ್ನ ಬಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂತ ಒಂದು ಆ್ಯಪ್ ಆಗಿದೆ। ಈ ಆ್ಯಪ್ನಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಕುಟುಂಬಗಳು ಬೀದಿಗೆ ಬಂದಿವೆ, ಎಷ್ಟೋ ಜನ ಆತ್ಮಹತ್ಯೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಇವೆಲ್ಲ ಕೂಡಲೇ ನಿಲ್ಲಬೇಕು। ನಮ್ಮ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪ್ತಿ ಇಡೀ ಸ್ಟೇಟ್ ಕಾಲಾಗಿದೆ, ಇಡೀ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈ ಆ್ಯಪ್ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರನ್ನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನಾಗಿರ್ಬೋದು ಯುವಕರನ್ನಾಗಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲ ದಾರಿ ತಪ್ಪಿಸುವಂಥ ಕೆಲಸ, ಫಸ್ಟಿಗೆ 1 ರೂಪಾಯಿ ತೋರಿಸ್ತಾರೆ, ನಿಮ್ಗೆ 100,000 ರೂಪಾಯಿನ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಆಸೆಯನ್ನು ಒಡ್ತಾರೆ, ಆಸೆಯನ್ನು ಒಡ್ಡಿ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಯುವಕರನ್ನ ಸೆಳೆಯುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ। ಈ ದುರಂತ ಏನಂದರೆ ಇಂಥ ಒಂದು ಆ್ಯಪ್ಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡದ ಚಲನಚಿತ್ರ ನಟರು ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಜಾಹೀರಾತನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ, ದಯಮಾಡಿ ಇದನ್ನು ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ತಾವು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಕನ್ನಡದ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ, ನಮ್ಮ ಭಾಗದ ರೈತನ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ, ನಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕರ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಇದು ಬಹಳ ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಬೀರ್ತಾ ಇದೆ, ಎಷ್ಟೋ ಕುಟುಂಬ ಬೀದಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ। ದಯಮಾಡಿ ತಾವೇನೋ ಈ ಏನು ಜಾಹೀರಾತನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಕನ್ನಡ ಚಲನಚಿತ್ರ ಕೂಡ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ಈ ಹೋರಾಟದ ಮೂಲಕ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸೇನೆ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರು, ಈ ಒಂದು ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪ್ಲೇ ಸ್ಟೋರ್ನಲ್ಲಿ
ಆಪ್ ಅನ್ನು ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಯಮಾಡಿ ಇದು ಇಡೀ ರಾಜ್ಯ ವ್ಯಾಪ್ತಿ ನಿಷೇಧ ಆಗಬೇಕು. ಕೂಡಲೇ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸೇನೆ ವತಿಯಿಂದ ಹೋರಾಟದ ಉದ್ದೇಶ ಇಷ್ಟೇ, ಇದು ಏನು ಪ್ಲೇ ಸ್ಟೋರಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅದನ್ನು ನಿಷ್ಕ್ರಿಯಗೊಳಿಸಬೇಕು. ಇಡೀ ರಾಜ್ಯ ವ್ಯಾಪ್ತಿ ನಿಷ್ಕ್ರಿಯಗೊಳಿಸಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸೇನೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾವತ್ತೂ ಸಿದ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭ ಕೇಳಿಕೆ ಇಷ್ಟ ಮಾಡ್ತೇನೆ.